आत्मा नमस्ते. 27 आणि 28 एप्रिलला आपण 16 ते 23 वयोगटातील मुलांसाठी बेसिक प्राणी किलिंगचा वर्कशॉप ऑर्गनाईज केला आहे. आता तुम्ही म्हणाल की 16 ते 21 वयोगटातील मुलांनी प्राणी किलिंग का करावं, तर मी म्हणेन हे त्यांच्यासाठी फार आवश्यक आहे. का बरं? जरी त्यांना आजारांविषयी माहिती नसली तरीसुद्धा जीवन जगत असताना अभ्यास, करिअर कोणतं करायचं, कसं करायचं, त्यानंतर रिलेशनशिप मॅनेज कशा करायच्या आणि आपल्या सगळ्यांना असणारा स्ट्रेस कसा मॅनेज करायचा, या सगळ्यासाठी एकमेव उपाय म्हणजे प्राणी किलिंग. प्राणी किलिंग ही एक प्रकारची जीवनशैली आहे. मी स्वतः माझा अनुभव शेअर करेन की मी प्राणी किलिंगची जीवनशैली आत्मसात केलेली आहे. जीवन जगत असताना प्राणी किलिंगचा वापर मी करायला सुरुवात केला. मी 16 वर्षाचा असताना प्राणी किलिंग शिकलो. शिक्षण घेत असताना आपल्या कॉन्सन्ट्रेशन, ग्रास्पिंग, प्रेझेंटेशन स्किल्स या सगळ्या गोष्टी वाढवण्यासाठी मला प्राणी किलिंगचा उपयोग झाला. शिक्षण घेत असताना हिलिंग, त्याच्यानंतर पुढे जाऊन टीचिंग्स, ह्या सगळ्या गोष्टी सक्सेसफुली मॅनेज करण्यासाठी लागणारी एनर्जी मला नक्कीच प्राणी किलिंगच्या माध्यमातून मिळाली. या वर्कशॉपचं उद्दिष्ट असं नाही आहे की ह्या मुलांनी पुढे प्राणी किलिंगमध्ये करिअर करावं, तर ती ज्या क्षेत्रामध्ये करिअर करतील त्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी त्यांना प्राणी किलिंग वापरता आलं पाहिजे. आयुष्यात जगत असताना अनेक अडीअडचणी समोर येत असतात की त्यांना तोंड देण्यासाठी प्राणी किलिंगमधली टेक्निक्स त्यांना वापरता येऊ शकतील. या वर्गातून नक्की फायदा काय मिळेल? तर वर्गामध्ये सेन्सिटिव्हिटी कशी वाढवायची, त्यानंतर इंट्युशन्स कसे वाढवायचे, कॅरेक्टर बिल्डिंग कशी करायची, ह्याविषयी मार्गदर्शन केलं जाणार आहे की ज्याचा एकत्रित परिणाम म्हणजे मुलं अधिक प्रेमळ आणि समजूतदार होऊ शकतील, ज्यामुळे आपल्याला एक चांगला माणूस किंवा उत्तम नागरिक घडता येऊ शकेल. मला असं वाटतं की ती हीच वेळ आहे जेव्हा त्यांनी प्राणी किलिंग शिकावं. माझं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे की तुमच्या माहितीत 16 ते 23 वयोगटामध्ये जेवढी मुलं आहेत त्यांना या वर्गासाठी नाव नोंदवायला सांगा. धन्यवाद.